हाय एवरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, स्वस्थ असाल. मी युगंधरा स्वागत करते आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न ऑल सब्जेक्ट्स विथ युगंधरा. सो फ्रेंड्स, आपण 6 स्टँडर्डच्या जनरल सायन्स या सब्जेक्टचा स्टडी करत आहोत. सो प्रिव्हियस वन लेक्चरमध्ये आपण नॅचरल रिसोर्स, एअर, वॉटर अँड लँड या लेसनला सुरुवात केली होती. सो या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या लेसनचा रिमेनिंग पार्ट घेणार आहोत. सो नेक्स्ट रिसोर्स आहे वॉटर. तर आता इथे आपल्याला एक चार्ट दिलाय. या चार्टचे दोन कॉलम्स दिसतात आपल्याला. फर्स्ट कॉलममध्ये दिलंय पर्पज फॉर विच वॉटर इज यूज्ड, म्हणजे आपण डे टू डे लाईफमध्ये पाण्याचा, वॉटरचा कुठे कुठे आणि कोणत्या कोणत्या कारणांसाठी यूज करतो. आणि सेकंड कॉलममध्ये दिलंय अप्रॉक्सिमेटली अमाऊंट ऑफ वॉटर इन लिटर्स, म्हणजे आपण या ज्या कारणांसाठी, वेगवेगळ्या पर्पजसाठी जे पाणी वापरतो, तर ते किती पाणी वापरतो, अप्रॉक्सिमेटली प्रत्येक कारणासाठी किती पाणी यूज होतं. आणि खाली दिले टोटल यूज ऑफ वॉटर, तर दिवसभरामध्ये जे आपण पाणी यूज करतो वेगवेगळ्या कारणांसाठी, दिवसभरामध्ये टोटल किती पाणी यूज केलं जातं ते इथं आपल्याला खाली मेन्शन करायचं आहे. ओके, सो ऑब्झर्व हाऊ मच वॉटर इज यूज अँड फॉर वॉट पर्पज इट इज यूज इन युअर हाऊस फॉर अ होल डे. म्हणजे काय, तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या घरामध्ये पाण्याचा, वॉटरचा वापर कोणकोणत्या कामासाठी आणि किती होतो ह्याची आपल्याला नोंद ठेवायची आहे. रेकॉर्ड इट इन अ चार्ट लाईक द वन शोन हियर. आता इथे आपल्याला जो चार्ट दिलाय, या चार्टमध्ये कसं मेन्शन केलं आहे तसे त्या पद्धतीनं आपण रेकॉर्ड तयार करायचं आहे. ओके, डिस्कस दिस डेटा इन द क्लास. आणि हा जो डेटा आहे की तुम्ही पाणी कोणकोणत्या कारणासाठी किती यूज केलं, हे तुम्ही तुमच्या क्लासमध्ये डिस्कस करायचं आहे तुमच्या फ्रेंड्स बरोबर. ओके, डिवाइड द टोटल अमाऊंट ऑफ वॉटर यूज इन युअर हाऊस बाय द नंबर ऑफ पर्सन्स टू फाइंड आउट हाऊ मच वॉटर ईच पर्सन नीड्स. तर आता या चार्टवरून आपल्याला काय समजणार आहे की आपण पाणी डे टू डे लाईफमध्ये किती यूज करतो आणि प्रत्येक व्यक्तीला, घरामधल्या प्रत्येक व्यक्तीला किती पाणी दिवसभरामध्ये लागतं. यू विल सी दॅट इट इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल फॉर अस टू स्पेंड इवन अ सिंगल डे विदाऊट वॉटर. म्हणजे काय, तर आता या चार्टवरून आपण जे बघितलं आपल्याला पाणी किती लागतं, तर यावरून आपल्याला काय लक्षात येतं की ऑलमोस्ट पाण्याशिवाय आपल्याला जगणं इम्पॉसिबलच आहे. ओके, we need to drink 3 to 4 liters of water every day so that all our bodily functions run smoothly. म्हणजे आपल्याला दिवसभरामध्ये किती पाणी लागतं पिण्यासाठी, तर पिण्यासाठी 3 ते 4 लिटर पाणी आपल्याला गरजेचंच आहे. आणि मग काय होतं, तर मानवी शरीराच्या ज्या सर्व क्रिया आहेत, जे सगळे फंक्शन्स आहेत, ते स्मूथली रन होतात. ओके, अदर लिव्हिंग थिंग्स ऑल्सो रिक्वायर वॉटर, ऑल्दो द अमाऊंट ऑफ वॉटर दे नीड मे वेरी अकॉर्डिंग टू द साईज ऑफ देअर बॉडी. दस वी सी दॅट वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे इतर जे लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांना सुद्धा पाण्याची गरज असते. त्यांच्या शरीराच्या आकारमानानुसार, त्यांच्या साईजनुसार ते पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त असतं. आणि यावरून आपल्याला पाण्याचा इम्पॉर्टन्स लक्षात येतोय. इफ हायड्रोजन गॅस बर्न्स इन एअर इट कंबाइन्स विथ ऑक्सिजन अँड वॉटर इज फॉर्म्ड. म्हणजे काय होतं, तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोघं ज्या वेळेला कंबाईन होतात, त्यावेळेला पाण्याची निर्मिती होते, पाण्याचं क्रिएशन होतं. वी हॅव लर्न अबाउट सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर इन प्रिव्हियस स्टँडर्ड्स. पाण्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, पाण्याचे जे वैशिष्ट्य आहेत, ते आपण प्रिव्हियस वन स्टँडर्डमध्ये ऑलरेडी शिकलेलो आहोत. इन नेचर वॉटर ऑकर्स इन 3 स्टेट्स. म्हणजे निसर्गामध्ये पाणी कोणकोणत्या स्वरूपामध्ये आढळतं, तर 3 स्टेट्समध्ये आढळतं. वॉटर डज नॉट हॅव कलर, टेस्ट अँड ओडर. म्हणजे पाण्याला रंग नसतो, पाण्याला चव नसते आणि पाण्याला वाससुद्धा नसतो. मेनी सबस्टन्सेस रेडिली डिझॉल्व इन वॉटर. म्हणजे असे भरपूर पदार्थ आहेत, खूप पदार्थ आहेत, जे पाण्यामध्ये इझिली डिझॉल्व होतात, म्हणजेच काय, तर विरघळतात. देअरफोर वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. म्हणून काय पाण्याला म्हटलं आहे, तर पाण्याला युनिव्हर्सल सॉल्व्हंट असं म्हटलेलं आहे. द ब्लड ऑफ ॲनिमल्स अँड द सॅप इन प्लांट्स कंटेन्स अ व्हेरी हाय प्रपोर्शन ऑफ वॉटर. नो लिव्हिंग थिंग्स कॅन सर्व्हाइव्ह विदाउट वॉटर. देअरफोर इट इज सेड दॅट वॉटर इज लाईफ. म्हणजे ॲनिमल्सचं जे ब्लड असतं आणि प्लांट्समधील जे इथे काय म्हटलंय, सॅप, सॅपचा अर्थ आहे रसद्रव्ये. ओके, तर यामध्ये देखील पाण्याचं प्रमाण सर्वाधिक आपल्याला आढळतं. आणि कोणताही जो लिव्हिंग थिंग्स असेल, तर त्यांना पाण्याशिवाय जीवन जगणं इम्पॉसिबलच आहे. म्हणूनच काय म्हटलंय, वॉटर इज लाईफ. ओके, पाण्याला काय म्हटलंय, तर जीवन असं म्हटलेलं आहे. तर इथे आपल्याला एक डायग्रॅम दिली आहे, ऑब्झर्व अँड डिस्कस. काय दिलं या डायग्रॅममध्ये, डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑन द अर्थ. तर आता अर्थवरती असलेलं पाण्याचं जे प्रमाण आहे, याचं डिस्ट्रीब्युशन यामध्ये दिलेलं आहे. तर
ब्लू कलर मध्ये दिसतंय ते पाणी कसं आहे, तर हे पाणी सी अँड ओसीन्स मधलं आहे, म्हणजे समुद्रातलं आणि महासागरातलं हे पाणी आहे जे ब्लू कलरने दाख. सो आता इथे रेड कलरने मेन्शन केलं आहे ग्राउंड वॉटर आईस अँड वॉटर इन अदर फॉर्म्स, म्हणजे काय, तर जमिनीमध्ये असलेलं पाणी म्हणजे भूगर्भामध्ये असलेलं पाणी आणि आईसच्या स्वरूपामध्ये असलेलं पाणी आणि वॉटर इन अदर फॉर्म्स म्हणजे इतर पाणी. ओके, तर हे पहा रेड कलरने इथे मेन्शन केलेलं आहे आणि ग्रीन कलरमध्ये जे मेन्शन केलं आहे वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग, म्हणजे पिण्यायोग्य पाणी किती आहे ते फक्त बघा इथे ग्रीन कलरने दाखवलं आहे किती कमी प्रमाण आहे पिण्यायोग्य पाण्याचं, तर खूपच कमी आहे. आणि जास्त अर्थवरती जे पाणी आहे जे ब्ल्यू कलरने दाखवले ते कशामध्ये आहे, तर ते समुद्रामध्ये आणि महासागरामध्ये आहे. तर समुद्राचं पाणी पिण्यायोग्य असतं का? नाही, कारण समुद्राचं पाणी हे खारट असतं, हो ना. सो आता इथे आपल्याला एक चार्ट दिला आहे वॉटर अवेलेबल ऑन अर्थ आणि पर्सेंटेज, तर आता पृथ्वीवरती अवेलेबल असलेलं उपलब्ध असलेलं पाणी आणि त्याचं पर्सेंटेज किती आहे, जसं की आपण डायग्रॅममध्ये बघितलं ऑलरेडी सीज आणि ओसीनमध्ये किती पाणी आहे, तर समुद्रामध्ये आणि महासागरामध्ये टोटल अर्थवरती असलेल्या पाण्यापैकी 97% पाणी हे समुद्रामध्ये आहे. ओके, 2.7% पाणी कशामध्ये आहे, तर जसं की आपण इथे डायग्रॅममध्ये बघितलं ग्राउंड वॉटर आईस अँड वॉटर इन अदर फॉर्म्स हे पाणी किती आहे, तर 2.7%. वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग फ्रेश वॉटर, आता पिण्यायोग्य जे पाणी आहे ते खूपच कमी आहे, हो ना, इथे दिलेलं आहे. सो टोटल 100% आपल्याला इथे दाखवले, तर पृथ्वीवरती आपल्या लक्षात येतं की पृथ्वीवरती पिण्यायोग्य पाणी हे खूपच कमी आहे, ग्राउंड वॉटर आईसच्या स्वरूपामध्ये आणि इतर स्वरूपामध्ये असलेलं पाणी हे 2.7% आहे आणि समुद्रामध्ये असलेलं पाणी हे 97% आहे. ओके, डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑन द अर्थ, इथे पाण्याचं काय दिलं आहे, तर डिस्ट्रीब्युशन अर्थवरती असलेल्या पाण्याचं डिस्ट्रीब्युशन इथे दिलेलं आहे. वी कॅनॉट यूज ऑल द वॉटर ऑन द अर्थ बिकॉज सी वॉटर इज सॉल्टी, म्हणजे काय, पृथ्वीवरती अर्थवरती असलेलं जे पाणी आहे ते सर्व पाणी हे आपण हे पिण्यायोग्य आहे का, नाही, कारण समुद्रामध्ये असलेलं जे पाणी आहे ते पाणी हे सॉल्टी असतं म्हणजेच खारट असतं. वी कॅनॉट यूज ऑल द वॉटर ऑन द अर्थ बिकॉज सी वॉटर इज सॉल्टी, सम वॉटर इज इन फ्रोझन स्टेट, अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर इज अवेलेबल फॉर ड्रिंकिंग, येट इट इज इनफ फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स, म्हणजे काय म्हटलंय की अर्थवरती काही पाणी हे कशा स्वरूपामध्ये आहे, तर आईसच्या स्वरूपामध्ये आहे, फ्रॉझन स्टेटमध्ये आहे म्हणजे गोठलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि खूप कमी पाणी हे पिण्यासाठी उपलब्ध आहे म्हणून, पण तरीसुद्धा ते सर्व पाणी सजीवांना लिव्हिंग थिंग्सला पुरेसं आहे. सो आता आपल्याला इथे एक पिक्चर दिलेलं आहे ऑब्झर्व अँड डिस्कस, हे पिक्चर आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे आणि डिस्कस करायचं आहे. युजेस ऑफ वॉटर ऑन द अर्थ म्हणजे काय, तर पृथ्वीवर पाण्याचा वापर कोणकोणत्या स्वरूपामध्ये केला जातो, कोणत्या कोणत्या पर्पजसाठी केला जातो, हे इथे आपल्याला या डायग्रॅममधून ह्या पिक्चरवरून दिसतंय. फॉर विच पर्पजेस इज वॉटर बिंग यूज, म्हणजे पाण्याचा वापर कोणकोणत्या कारणांसाठी केला जात आहे ह्या पिक्चरमध्ये आपल्याला दिसतंय. डू अदर लिव्हिंग थिंग्स यूज वॉटर लाईक वी डू, म्हणजे इतर जे पशुपक्षी आहे ते पाण्याचा वापर करतात का आणि किती करतात, जसं की माणसांना जेवढं पाण्याचा वापर लागतो तसं की अदर लिव्हिंग थिंग्सला सुद्धा लागतो का. वी यूज वॉटर इन लार्ज क्वांटिटीज, आपण पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असतो. वी हॅव लर्न दॅट वॉटर ऑन द अर्थ इज रेग्युलेटेड थ्रू द वॉटर सायकल, तर अर्थवरील पाण्याचं जे नियमन आहे हे वॉटर सायकलद्वारे होतं हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. द वॉटर वेपर फॉर्म्ड फ्रॉम ओसीन्स इज द मेन सोर्स ऑफ वॉटर इन द वॉटर सायकल, म्हणजे वॉटर सायकलला बाष्प पुरवण्याचं मोठं काम मेन काम हे कुणाकडून होत असतं, ते ओसीन्सकडून होत असतं म्हणजे महासागरांकडून होत असतं. इट गेट्स कन्व्हर्टेड इन टू रेन क्रिएटिंग फ्रेश वॉटर सोर्स ऑन अर्थ, म्हणजे काय होतं, तर त्यापासून पाऊस पडून जमिनीवर गोड्या पाण्याचं स्रोत निर्माण होतं. वी गेट वॉटर फ्रॉम नॅचरल सोर्सेस सच ॲज स्ट्रीम्स रिवर्स पॉन्ड्स स्प्रिंग्स अँड लेक्स. Man also digs wells and bore wells to lift ground water. Apart from this, man has also constructed burns and dams of various sizes of rivers. म्हणजे काय, तर पाणी मिळवण्यासाठी माणसांनी काय केलंय, स्ट्रीम्स रिवर्स पॉन्ड्स स्प्रिंग्स आणि लेक्स, म्हणजे काय, तर पहा स्ट्रीम्स या शब्दाचा अर्थ काय आहे, तर स्ट्रीम्स म्हणजे ओढे. ओके, रिवर्स म्हणजे काय, तर नदी. पॉन्ड्स म्हणजे काय, तर तळी. ओके, छोट्या तळ्यांना काय म्हणतात, तर पॉन्ड्स असं म्हणतात. स्प्रिंग्स म्हणजे झरे आणि लेक्स म्हणजे काय, की सरोवरे.
तर हे जमिनीवरील नॅचरल सोर्सेस तर आपण वापरतोच, आणि त्याशिवाय माणसांनी अजून काय तयार केलं आहे, तर बोरवेल्स तयार केले आहेत, विहिरी तयार केल्यात, ओके, आणि याचा सुद्धा माणसं पाण्यासाठी उपयोग करत असतात. आणि याचबरोबर काय, तर आफ्टर अपार्ट फ्रॉम दिस मॅन हॅज ऑल्सो कन्स्ट्रक्टेड बर्न्स अँड डॅम्स ऑफ वेरियस सायझेस ऑन रिव्हर्स, म्हणजे रिव्हर्सवरती नद्यांवरती माणसांनी काय केलेली आहे, तर डॅम्स बांधलेली आहेत, म्हणजे काय मोठी लहान मोठी अशी धरणं बांधलेली आहेत, आणि बर्न्स म्हणजे काय, तर बंधारे, म्हणजे बंधारे सुद्धा बांधलेले आहेत. सो आता ऑलवेज रिमेंबरमध्ये काय दिलं आहे, यूज वॉटर स्पेअरिंगली, म्हणजे पाण्याचा काटकसरीने वापर करा. ब्लॉक वॉटर, लेट इट परकोलेट, ओके. स्टोर वॉटर व्हेनेवर पॉसिबल. रीयूज वॉटर व्हेनेवर पॉसिबल. रिमेंबर, स्टोर्ड वॉटर डज नॉट बिकम स्टेल ॲट वन्स. म्हणजे काय, जितकं शक्य आहे तितकं आपल्याला पाणी काय करायचं आहे, तर स्टोअर करून ठेवायचं आहे, आणि पाण्याचा शक्य तिथं काय करायचं आहे, तर रियूज, म्हणजे पुन्हा पुन्हा वापर करायचा आहे, कारण साठवलेलं पाणी हे लगेचच काय होत नाही, तर शिळं होत नाही, त्याचा आपण पुन्हा पुन्हा सुद्धा वापर करू शकतो. तर आता नेक्स्ट रिसोर्स कुठला आहे, नॅचरल रिसोर्स आहे लँड, याचा आपण स्टडी करणार आहोत. लँड इज सीन इन द फॉर्म ऑफ स्टोन्स, सॉइल अँड बिग रॉक्स. म्हणजे काय, तर लँड आहे, जी जमीन आहे, ती आपल्याला कोणकोणत्या स्वरूपामध्ये बघायला मिळते, तर स्टोनच्या स्वरूपामध्ये, म्हणजे दगडांच्या स्वरूपामध्ये, सॉइलच्या स्वरूपामध्ये, म्हणजे मातीच्या स्वरूपामध्ये, आणि बिग रॉक्सच्या स्वरूपामध्ये. बिग रॉक म्हणजे काय, तर बिग रॉक्स म्हणजे मोठे खडक. इट इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर, म्हणजे ती सगळीकडे सपाटच आहे का, नाही. इट इज हिली इन सम प्लेसेस अँड फ्लॅट इन अदर्स. तर जमीन ही कधी डोंगराळ, तर कधी आपल्याला फ्लॅट स्वरूपामध्ये, म्हणजे सपाट अशा रूपामध्ये पाहायला मिळते. ऑल टेरेस्ट्रियल ॲनिमल्स इन्क्लुडिंग मॅन लाईव्ह ऑन लँड, म्हणजे माणसांबरोबरच सर्व जे भूचर प्राणी आहेत ते जमिनीवर राहतात. सम टेरेस्ट्रियल्स डिग ब्युरोज इन द ग्राउंड फॉर शेल्टर, म्हणजे काही जे भूचर प्राणी आहेत ते निवाऱ्यासाठी जमिनीमध्ये काय करतात, तर बिळ करून राहतात, खोलेलं आहे. दिस मीन्स दॅट दे यूज लँड फॉर फुलफिलिंग देअर नीड, म्हणजे काय, जमिनीचा वापर प्राणी हे त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी करतात. वी ऑल्सो यूज लँड फॉर फार्मिंग अँड फॉर बिल्डिंग हाऊसेस अँड रोड्स. पण सुद्धा जमिनीचा वापर हा कशाकशासाठी केलेला आहे, तर फार्मिंगसाठी केलेला आहे, बिल्डिंग्स बांधण्यासाठी केलेला आहे, रोड्स बांधण्यासाठी केलेला आहे. मेक यूज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन द फॉरेस्ट दॅट ग्रो ऑन लँड. जमिनीवर असलेले जे प्राणी असतात, जमिनीवर असलेले जे वनस्पती असतात, म्हणजे प्लांट्स असतात, ते सुद्धा जमिनीचा काय करतात, तर उपयोग करत असतात. द मिनरल्स, क्रूड ऑइल अँड नॅचरल गॅस ऑप्टेन फ्रॉम द अर्थ लँड आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस, म्हणजे जमिनीतून मिळणारे जे मिनरल्स आहेत, ज्याला खनिज असं म्हणतात, आणि जे क्रूड ऑइल आहे आणि नॅचरल गॅस आहे, तो सुद्धा आपल्याला खूपच इम्पॉर्टंट रिसोर्स आहे. लेट अस सी एक्झॅक्टली वॉट लँड इज मेड ऑफ, म्हणजे आता जमीन नक्की कशापासून आणि कशी बनते ही आपण बघूया. सो आता इथे आपल्याला एक पिक्चर दिसत आहे, ओके. काय दिसते या पिक्चरमध्ये, तर आपल्याला ट्रान्सपरंट एक ग्लास दिसतोय, राईट. आणि या ट्रान्सपरंट ग्लासमध्ये आपल्याला वेगवेगळे लेअर्स दिसतात आहे. कशाचे लेअर्स आहेत हे आपण बघूया. लेअर्स ऑफ द मिक्सचर इन द बॉटल, म्हणजे आता ही जी ट्रान्सपरंट बॉटल दिसते, यामध्ये आपल्याला जे मिक्सचर दिसतं आहे, तर त्यामध्ये लेअर्स झालेले दिसतात ते आपल्याला. सो सगळ्यात वरती कशाची लेअर दिसते आपल्याला, ड्राय लीव्सची, म्हणजे पालापाचोळा, जो सुकलेला पालापाचोळा असतो त्याला ड्राय लीव्स असं म्हणतात. सेकंड लेअर कशाची आहे, तर ती सॉइलची आहे, म्हणजेच मातीची आहे. ही त्याच्या खालची लेअर आहे ती कशाची आहे, तर सँडची आहे, म्हणजेच वाळूची आहे. त्याच्या खालची लेअर आहे ती कशाची आहे पहा इथे, तर स्मॉल स्टोन्स, म्हणजे बारीक दगड आहेत हे. आणि सर्वात खाली जी लेअर आहे ती कशाची आहे, तर बिग स्टोन्सची, म्हणजे मोठे मोठे दगड आहेत हे, ओके. सो इथे आपल्याला एक ॲक्टिव्हिटी, एक एक्सपेरिमेंट सांगितलेला आहे. टेक अ ट्रान्सपरंट प्लास्टिक बॉटल, अ हँडफुल ऑफ सॉइल, सम स्टोन्स, सँड अँड सम ड्राय लीव्स अँड वॉटर. आपल्याला एक काय घ्यायचे, ट्रान्सपरंट बॉटल घ्यायची आहे, आणि त्याच्यामध्ये काय काय टाकायचं आपल्याला, तर माती टाकायचे मुठभर, थोडे दगड टाकायचे आहेत, काही वाळू टाकायचे, काही ड्राय लीव्स टाकायचे, म्हणजे काय, तर सुकलेला पालापाचोळा टाकायचे, आणि पाणी टाकायचे. कट ऑफ द अप्पर टॅपरिंग पार्ट ऑफ बॉटल, म्हणजे बॉटलचा जो वरचा भाग आहे तो आपल्याला काय करायचा आहे, कट ऑफ करायचा आहे.
पुट द रेस्ट ऑफ मिनरल्स इन द लोअर पार्ट अँड ॲड वॉटर. तर बॉटलचा वरचा भाग कट केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, बॉटलमध्ये बॉटलचा जो खालचा भाग जो राहिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे जे वस्तू दिलेल्या आहेत त्या आपल्याला एक वन बाय वन त्यामध्ये टाकायचे आहेत. स्टीअर द मिक्सचर थॉरोली अँड पुट इट असाईड, म्हणजे हे जे मिक्सचर आहे ते आपल्याला काय करायचं आहे, हलवून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे आणि ते दुसऱ्या दिवशी आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. ऑब्झर्व इट द नेक्स्ट डे अँड आन्सर, आपण हे ऑब्झर्व करायचं आहे मिक्सचर कसं राहिलेलं आहे आणि नेक्स्ट डे आपल्याला पाहायचं आहे. आणि इथे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्या क्वेश्चन्सचे आपल्याला आन्सर्स द्यायचे आहेत. हाऊ डज द मिक्सचर इन द बॉटल लुक नाव, म्हणजे या बॉटलमधलं मिक्सचर आपल्याला आता कसं दिसतं आहे. डू यू सी द लेअर्स इन इट, म्हणजे या बॉटलमध्ये आपल्याला लेअर्स झालेले दिसतात आहे का. व्हॉट इज सीन इन द डिफरंट लेअर्स फ्रॉम टॉप टू बॉटम, म्हणजे वरपासून खालीपर्यंत या लेअर्समध्ये काय काय झालेलं आहे, कसे लेअर्स झालेले आहेत हे देखील आपल्याला ऑब्झर्व करायचे आहेत. सो फ्रेंड्स, आज आपण इथेच थांबणार आहोत. या चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये कवर करूया. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय फॉर नाव, टेक केअर.